भारताला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक आनंदाची बातमी मिळाली आहे कारण भारताच्या तिरंदाजांनी शनिवारी सुवर्णपद पटकवत दैरिप्यमान कामगिरीच्या नजरांना पेश केला आहे त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भारताच्या प्रिया गुर्जर प्रनीत कौर आणि रिधू कुमार या तिरंदाजांनी शनिवारी दमदार कामगिरी करत जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली भारताच्या संख्येने संघाने यावेळी तुर्की या देशावर दोनशे अठ्ठावीस दोनशे सोळा असा विजय मिळवला आणि सुवर्णपद पटकवलं पोलाड येथे सध्याच्या घडीला जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत भारताने सहभाग घेतला आणि भारताच्या मुलींनी यावेळी अदिप्यमान कामगिरी केली त्यामुळेच भारताला सुवर्णपद पटकवता आले भारताच्या प्रिया गुर्जर प्रणित कौर आणि सिंधू सेतील कुमार या तिरंजा तिरंदाजपटूंनी या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ